जागर शिवसन्मानाचा या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चलो रायगड करत आज जागर शिवसन्मानाचा असे शुभभक्तांना हाक दिले आणि याच राजगड रायगडावरती राजदरबारमध्ये उदयनराजे भोसले शिवभक्तांना संबोधन करणार आहेत. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर वक्तव्य केले जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे संबोधन छत्रपती उदयनराजे महाराज करणार आहेत आणि यामुळंच नेमकी आज कोणती भूमिका उदयनराजे भोसले या रायगडावरून घेणार याकडं संपूर्ण महाराष्ट्रभराचं लक्ष आहे. साधारण 9:30 आसपास उदयनराजे महाराज महाडमधून रायगडाकडे निघतील आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर जे राज्यभरातून शिवभक्त या ठिकाणी पोहोचणार आहेत त्यांना संबोधन करणार आहेत. आता जर आपण तयारी जर पाहिली तर साधारणतः रायगडावरती रोपवे हा साधारण 7 पुढे सुरू होतो, मात्र या खास उदयनराजे महाराजांच्या या जागर शिवभक्तांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी संबोधन करण्यासाठी जे शिवभक्त येणार आहेत त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली. रोपवेच्या माध्यमातून पहाटेपासूनच 5 काही मोजके शिवभक्त या रायगडावरती पोहोचलेत आणि त्याची तयारी ही आपण पाहतोय तयारी सुरू करण्यात आली. याच ठिकाणी राजदरबारमध्येच सर्व शिवभक्त एकत्रित येतील आणि त्यानंतर उदयन महाराज या शिवभक्तांना संबोधन करणार आहेत. पण रायगडावरती ह्या पहाटेच्या सुमारास आता शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावरतीच गर्दी करण्यास सुरुवात केली आणि त्याला प्रतीक्षा आहे छत्रपती उदयनराजे भोसले या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचं संबोधन काय असेल, त्यांची दिशा या पुढच्या वाटचालीची कसे असेल याकडं शिवभक्तांचं संपूर्ण महाराष्ट्रभराचं लक्ष लागून राहिलंय. कॅमेरापर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.